हाय एवरीवन, वेलकम टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? तर आज जे मस्त छान सकाळ झालेली आहे आणि हे जे राईस आहे ते माझे थोडे खराब झाले, किडे लागले यांना, तर असेच फेकून देण्यापेक्षा मी म्हणजे 4-5 दिवसापासून असेच पडले की आज फेकू उद्या फेकू, पण फेकायला अजिबात इच्छा होत नाही आहे। तर मी इथे हे जे साईडची आमची बिल्डिंग आहे इथे पडून ज्यावर खूप सारे कबुतर येत असतात त्यावर मी फेकण्याचा प्रयत्न करते आणि एक दोनदा फेकले आणि खरंच तिथे कबुतर आलेच लगेच खायला। म्हणलं आता खरंच काहीतरी या तांदुळांचा उपयोग झाला, नाही तर फेकून ते वेस्टेज गेले असते। आता हे सगळे तांदूळ हे जे कबूतर आहेत ते खाऊन घेतील, म्हणजे मलाही असं वाटेल मी काही वेस्टेज नाही घालवलं। आणि यानंतर व्हिडिओनंतर तर एवढे कबूतर तिथे जमा झालेले असो। आजच्या व्हिडिओत तुम्हाला खूप काही बघायला मिळणार आहे, पण सगळ्यात आधी पहिली टीप जी अल्वेज मी गार्डनिंगची देत असते, तर हे जुईचं प्लांट तुम्हाला माहीतच असेल। याने मला खूप सारी फ्लावरिंग करून दिलेली आहे, खूप याला फूल आलेले आहेत, खूप छान असा सुगंध येत असतो याचा। पण आता याला फ्लावरिंग जी आहे ती स्टॉप झालेली आहे आणि तुमच्याकडे असं प्लांट असेल आणि तुम्हाला फ्लावर घ्यायचे असतील म्हणून ही टीप आहे, तर एक काम करा, त्याला त्याची कटिंग करून टाका। म्हणजे जेवढे तुम्ही कटिंग करणार तेवढे नवीन ब्रांचेस तिथे येतील आणि जेवढे नवीन ब्रांचेस येतील त्या नवीन ब्रांचेसवर मग तुमची फ्लावरिंग होईल। तर अशा पद्धतीने मी इथे याला कट करून टाकलेलं आहे। आणि हे जे गोल्डन डस्ट क्रोटॉन आहे हे पण माझं खराब होत होतं म्हणून मी याला खूप हार्ड प्रुनिंग केली आणि त्याला पण बघा किती सारे नवीन नवीन ब्रांचेस आलेले आहेत। तर असं कटिंग केल्यानंतर ना थोडी त्यात तुम्ही जी कंपोस्ट आहे ते द्या आणि त्यानंतर बघा, म्हणजे जुईच्या प्लांटमध्येही मी आता 2-3 मुठी असं कंपोस्ट देणार आहे आणि याला फुल सनलाईटमध्ये ठेवा, म्हणजे याला खूप जास्त फुलं येतील। तर असं कटिंग केल्याने नवीन ब्रांचेसला नवीन फ्लावरिंग येत असतात, तर हे माझं काम झालेलं आहे। सो पिया जरी स्कूलला गेलेली असली तरी ती घरी काही ना काही तेवढ्या 5-10 मिनटात जे सकाळी तिला मिळतात ना तेवढ्यात ती गडबड करत असते आणि आता घर तिच्या खेळण्याशिवाय मला असं वाटतं की चांगलं दिसतच नाही। तर ती गेल्यानंतर हे छोटे मोठे जे कामं असतात, ती जे क्यूट क्यूट टॉयज असतात ते सगळे आवरून ठेवायला मी सुरुवात केलेली आहे। म्हणजे माझे बरेच कामं अजून पेंडिंग आहेत, थोडे काही कामं मी आवरून घेतलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता थोडं ऊन पडतं आहे तर कपडे पण खूप छान वाढत आहे आणि आता म्हणजे महिन्या 1.5 महिन्यापासून असे कपडे सगळे फॅनखाली सुकवावे लागत होते, तर आता इतके छान सुकत आहेत तर त्यांना फोल्ड करायला त्यांची घडी घालायलाही काहीतरी वेगळीच मजा असते। अदरवाईज हे सगळे कामं तर बोरच असतात, पण इथे मी जे दाखवणार आहे तुम्हाला की मी काही कपड्यांचे एवढे छोट्या छोट्या घड्या का करते ते तुम्हाला पुढे दिसेल। मी माझं जे कपाट आहे त्याचं जेव्हा डीप क्लिनिंग केलेली त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला तेव्हा मी बऱ्याच टीप शेअर केलेल्या होत्या, पण आता एक शॉर्ट टीप तुम्हाला शेअर करते। मी इथे पियाच्या कपड्यांची जी आहे ना ती खूप छोटी छोटी घडी करत असते, कारण ती बऱ्याच वेळा स्कूलमधून आल्यावर ती स्वतःच निवडून आणत असते की आज तिला कुठली पॅन्ट किंवा कुठला टॉप किंवा फ्रॉक काय घालायचं आहे ते, त्यामुळे मी असं ठेवते की ते तिला सापडेल। आणि हे सॉक्स जे असतात ते मी अशा पद्धतीने एकमेकांमध्ये गुंडाळून आणि त्यालाच मग तिथे इंटॅक्ट करून देत असते, जेणेकरून दोघी वेगवेगळे ते होत नाही आणि आपल्याला वेळेवर जे आहे ते एक सापडला म्हणजे दुसराही त्यातच असतो आणि लगेच आपल्याला मिळतो। सो अशा पद्धतीने मी त्याला ठेवत असते जेणेकरून नंतर घाई गडबड होत नाही आणि तिचे सॉक्स म्हणले की सकाळीच गडबड होते कारण तिला सकाळी जायचं असतं। सो हे बघा, मी इथे सिलिकॉनचे जे आपण शूज किंवा चप्पल घेत असतो त्यांच्या बॉक्समध्ये असं एक सॅचेट मिळत असतं, तर हे कपड्यांच्या तुम्ही कुठेही ठेवलं ना असं तर जी आर्द्रता असते ना तर ती कमी होऊन जाते आणि तुमचे कपडे थोडे फ्रेश राहतात। सो इथे मी अशा पद्धतीने ठेवते आणि तिला माहीत असतं कुठून तिचे टॉप्स आहे पॅन्ट आहे आणि ती बरोबर घेते। आणि आता जर बेडरूम क्लीन तुम्हाला वाटू द्यायचा असेल, म्हणजे कमी कामात बेडरूम असा फ्रेश वाटू द्यायचा असेल ना, तर एकच काम करायचं की जे आपण अंथरूण आहे ना त्यांच्या घड्या घालून दिल्या ना की मग बघा तुमचा बेडरूम कसा नीट आणि क्लीन दिसायला लागतो। जस्ट एकच काम केल्याने बेडरूमचा पूर्ण लुक हा चेंज होऊन जात असतो। सो मी ट्राय करते की जेव्हा केव्हा मला फटाफट सकाळी वेळ मिळेल तर मग मी हे काम आधी आवरून घेते आणि एक बेडरूम जो आहे तो माझा छान नीटनेटका दिसायला लागत असतो। पण जर अशा मोठमोठ्या ब्लँकेट्स असल्या ना तर त्यांना घडी घालणं म्हणजे खूप मोठं काम असतं, इकडून तिकडे 4 फेऱ्या माराव्या लागतात, पण असो चांगला रिझल्ट जर पाहिजे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तर कराव्याच लागतील। Thank you.
ॲक्च्युली आणि सकाळी सकाळी ॲमेझॉनचं पार्सल रिसीव झालेलं. हा ड्रेस मी माझ्या बर्थडेच्या आधी म्हणजे 4-5 दिवसाआधी मी त्याला ऑर्डर केलेला आणि तो मला आत्ता रिसीव झालेला. तर मी तुमच्यासोबत आता ते शेअर करते की कसा आहे आणि तुम्ही कितीत मला हा मिळालेला आहे. तर ड्रेस तर मी हा स्मॉल साईजमध्ये मागवलेला होता आणि मला प्राईसच्या अकॉर्डिंग चांगला वाटतो आहे ड्रेस. तर मी याला ठेवायचा आता विचार केलेला आहे आणि छान पण दिसतो आहे, कापड पण खूप छान आहे. तर अशा पद्धतीची त्याची जी पॅन्ट आहे तुम्ही इथे बघू शकतात आणि म्हणजे त्याची प्राईज आहे 650 रुपये, 645 त्याची प्राईज आहे. आणि त्यात तुम्हाला ओढणी, पॅन्ट आणि टॉप हे तिघी गोष्टी मिळत आहेत. आणि ओढणी पण खूप छान लाँग आहे, मस्त. आणि जे असे फ्लोरल प्रिंट त्याच्यावर केलेली आहे आणि कुर्ता जी आहे तो पण खूप छान आहे. त्याचं मटेरियल खूप सॉफ्ट आहे ॲक्च्युली, त्यामुळे जास्त हेवी असं फील होणार नाही. तर मला मटेरियल त्याचं आवडलं आणि म्हणून मी त्याला ठेवून घेतलेलं आहे तिथे. तर मी स्मॉल साईजमध्ये मागवलेलं आहे. याची जे पण लिंक असेल ॲमेझॉनची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही हवं तर चेक करू शकतात. प्राईसच्या अकॉर्डिंग जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की हा कुर्ता घेऊ शकतात. डेली वेअर किंवा कुठे बाहेर जाण्यासाठी खूप छान आहे आणि दोघेही पॅन्ट आणि टॉप एकमेकांना खूप छान सूट करतात, त्यामुळे तर मला खूप आवडलेला आहे हा. आणि त्याची स्लीव जी आहे ती 3/4 आहे. सो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. तसे दिवसात आपण बरेच काम करत असतो पण एक महत्त्वाची एक रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत आज शेअर करते. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी कधी खात असतो, त्या सगळ्या एकसाथ आपण एका दिवसात कधी खातच नाही आणि लहान पोरांना खाऊ घालणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो. सो मी एक ही रेसिपी जी आधीही ट्राय केलेली आणि माझ्यासाठी तिचा रिझल्ट खूप छान होता, पियाने खूप आवडून खाल्ली, म्हणून मी तिला आता रिपीट करते आहे. तर त्यासाठी तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स पाहिजे आहेत. तुमच्याकडे जे कुठलेही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील तुम्ही इथे घेऊ शकतात. माझ्याकडे आता सध्या जे आहेत मी ते घेते. तर मी इथे जो पिस्ता असतो, क्वांटिटी तुम्ही कितीही कमी जास्त करू शकतात. तर मी इथे थोडा पिस्ता घेतला आहे, म्हणजे अर्धी वाटी भरून माझा पिस्ता असेल. आणि मी इथे खजूर घेते. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या लाडूंमध्ये साखर किंवा गुळ अजिबात पडत नाही, त्यामुळे हे खूप हेल्दी असतात. तुम्ही जर वेट लॉसचा प्लॅन करत असाल ना तर हे लाडू तुम्ही नक्की बनवून ठेवा. म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा स्नॅक्सचे आपण जे खात असतो त्यावेळेला तुम्हाला भूक वाटली किंवा तुम्हाला स्वीट खाण्याची क्रेविंग होत असेल त्यावेळेला तुम्ही हे लाडू खाऊ शकता, जे हेल्दी आहेत आणि तुमच्या डाएटसाठी तुम्हाला खूप मदत करतील. खूप कमी कॅलरीज याच्यामध्ये असतात. सो मी इथे जे खजूर आहे माझं, काळी खजूर मी घेतली इथे, ते मी निवडून घेतलेलं आहे. म्हणजे मी अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू असं घेतलेलं आहे. फक्त एवढ्या गोष्टी मी याच्यात यूज करणार आहे आणि आपल्याला थोड्या तुपाची गरज आहे. यात जर तुम्ही अक्रूड पाहिजे असेल तर तुम्ही अक्रूडसुद्धा घालू शकतात, पण माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे सो मी ते स्किप करते. तुमच्याकडे जर अजून काही सीड्स असतील, जसं की पम्पकिन सीड्स किंवा ज्या आपल्या टरबूजच्या बिया असतात अशा ज्या पण असतील ते तुम्ही घेऊ शकता. तिथे नारळाचा चुराही घालू शकतात, पण पिया खाणार आहे आणि तिला खूप वेळ चावावं लागेल म्हणून मी त्याला स्किप करते. फक्त पियाच्या याच्याने की तिला तिने खायला हवं. सो मी इथे हे जे पण आता थोडंसं तूप घातलं आहे कढईमध्ये आणि या तिघी गोष्टी मी फक्त थोड्या भाजून घेते आहे, कारण मी खूप कमी क्वांटिटी घेतली आहे आणि मला जास्त दिवस हे लाडू टिकवायचे नाही. म्हणजे 5 ते 6 दिवसात हे लाडू माझे संपून जातील आणि मी असेच बनवते जेणेकरून फ्रेश मला बनवता येईल प्रत्येक वेळा. सो मी यांना फक्त भाजून घेतलं, अगदी थोडे थोडे ते जळके झालेले आहेत, जास्त जाडलेलं नाही मी इथे. कमी गॅसवर मी यांना भाजून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल मी तुपाचा खूप कमी यूज केला आहे जेणेकरून फक्त हे भाजले जातील, खूप जास्त तूप टाकलं नाही आहे. नाहीतर काय होतं की तुपाचा खूप नंतर स्मेल यायला लागतो आणि आपल्याला नको वाटायला लागतं तो लाडू खायला. सो म्हणून मी फक्त भाजण्यापुरतं घेतलं आहे आणि मी हे आता मिक्सीमधून अगदी जे करमर असतं असं मी त्याला फिरवून घेणार आहे. नाहीतर मग तुम्ही खलबत्त्यात थोडं थोडं त्याला कुटून घेऊ शकतात, पण मी याला असं बारीक यासाठी केलं आहे की पिया खाणार आहे बिकॉज तर तिला चावायला जास्त वेळ लागायला नको, त्यामुळे मी तिच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी करते. आणि हे जे आपण खजूर घेतलेलं होतं तर त्यालाही मी मिक्सीमधून बारीक करणार आहे. ते बारीक होताना थोडं लवकर होत नाही, त्यामुळे थोडं फिरवा आणि त्यानंतर हे रिझल्ट तुम्हाला असा मिळून जाईल. इथे पण मी अगदी 1/2 चमचा त्याच कढईमध्ये तूप घेतलं आहे, म्हणजे मी एवढं बनवायला जवळजवळ 1/4 चमचा तूप यूज केलेलं असेल. आणि हे थोडं मेल्ट झालं की याला मी थोडं फक्त भाजून घेणार आहे. भाजून इन द सेन्स फक्त मला गरम करायचं आहे, याला जास्त असं काही भाजायचं नाही आहे, जेणेकरून हे तूप त्यात सगळं जिरून जाईल आणि एक थोडं गरम झाल्यावर हे जे सगळं मिश्रण आहे ते एकमेकांना लवकर छान बाइंड होऊन जाईल, यासाठी मी हे सगळं करते. अदरवाईज तुम्ही हे नाही जरी भाजलं आणि डायरेक्ट तुम्ही
मिक्स जरी करून टाकलं हाताने तरी देखील चालतंय, पण थोडं भाजून घेतलं 5 दिवसापेक्षा 8 दिवस जर लाडू पडले तर खराब होणार नाहीत म्हणून मी इथे हे सगळं करते. सो मी इथे हा जो काही चुरा केला होता तो मी इथे टाकून देते. आणि जर तुम्ही स्वतःसाठी हे बनवत असाल ना तर असा बारीक नका करू, चाकूने कट करा. त्याचा जो लूक असतो ना तो खूप छान दिसत असतो, जसा मार्केटमध्ये आपल्याला स्वीट मार्टवर दिसत असतो तसा दिसतो. अदरवाईज हे पण छानच आहे, नक्की ट्राय करा. हा लाडू तुमच्यासाठी खूप जास्त उपयोगी हा येणार आहे. तर मी इथे फक्त त्याला मिक्स करून घेतलं गॅस बंद करून, आणि इथे आम्ही दोघं जण बसलो आहे. आणि पिया म्हणते की लास्ट टाईम मला खूप आवडलेले लाडू म्हणून ती एक्सायटेड होऊन माझ्या साईडला येऊन बसली इथे. माझी मेहनत सफल झाली हे म्हणायला हरकत नाही, कारण पिया लाडू खाती आहे. तिने लास्ट टाईम हे खूप आवडून खाल्लेले होते. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला म्हणजे कंबरदुखी, गुडघेदुखी असे त्रास असतील आणि तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर खात असाल ना तर खूप याचा फायदा होत असतो. कारण ह्या जे आपण काजू बदाम ह्या सगळ्या गोष्टी घालतो, काही सीड्स घालतो तरी, आणि हे जे आपण खजूर यूज केले आहे त्याच्यामध्ये खूप जास्त आयन, कॅल्शियम वगैरे असतात जे आपल्या बॉडीसाठी खूप जास्त बेनिफिशियल असतात. तर नक्की एकदा हा लाडू ट्राय करा, तुम्हीही खा आणि तुमच्या घरच्यांनाही खाऊ घाला. आणि याची टेस्ट जी फक्त बदाम काजू खाण्याने कधी येत नाही, हे सगळे एकत्र झाल्यावर जी टेस्ट येते ना ती काहीतरी वेगळीच असते. आणि तो बाहेरचे काही जे काही स्नॅक्स आहेत ते खाण्यापेक्षा हे हेल्दी लाडू तर नक्की ट्राय करा. तर अशा पद्धतीने मी अगदी छोटे छोटे बनवते आणि पियाचे मागते ती माझ्याकडून की मला अजून एक पाहिजे, पण तिला म्हटलं जरा थांब मला बनवून घेऊ दे आधी. आणि मी खूप कमी बनवले त्यामुळे सगळे आताच ती तर म्हणते तू खायचंच नाही, फक्त मीच खाईल. मम्मा म्हटलं ठीक आहे फक्त तूच खायचं, तर तिला एवढे आवडलेले आहेत. आणि असा हा आमचा आजचा दिवस. अपेक्षा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओतल्या काही गोष्टी आवडल्या असतील. जे काही आवडलं असेल मला कमेंटमधून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आणि पियाचा इथे सेकंड लाडूही घेऊन झालेला आहे आणि ती थर्डही घेणार आहे. सो असा हा आमचा व्हिडिओ, तर भेटूया आपण एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या, टेक केअर अँड बाय.